18 ऑगस्ट 2014 रोजी चॅनला म्हणजेच ॲक्शन चित्रपटाचा बादशहा दस्तूर खुद्द जॅकी चॅनच्या मुलाला 14 ऑगस्ट रोजी बीजिंग पोलिसांनी ड्रग्ज बाळगल्यामुळे अटक केली होती. सोबत तैवानी अभिनेता काईको सुद्धा होता. चॅनच्या अपार्टमेंटची झडती घेतल्यानंतर पोलिसांना 3 औसहुनी अधिक अंमली पदार्थ सापडले होते. थोड्याच वेळात जॅकी चॅनने आपल्या मुलाच्या ड्रग्जच्या वापराबद्दल जाहीर माफी मागितली होती. तेव्हा जॅकी चॅन म्हणाला होता की माझ्या मुलाच्या कृत्याची मला लाज वाटते. एक बाप म्हणून हे माझे अपयश आहे आणि मी त्याच्या संरक्षणासाठी ह्यात कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. कारण आज तो वाचेल पण त्याच्या सवयी बदलण्यात मला परत अपयश आले तर तो अजून कुणाला ह्याच्या नादी लावायची शक्यता आहे. जॅकी चॅनच्या मुलाला ड्रग्सच्या गुन्ह्यात तुरुंगवास भोगावा लागला होता. नंतर त्याच्या मुलानेही याबद्दल जाहीर माफी मागितली. त्यात तो म्हणाला होता की आपण केलेले कृत्य चुकीचे असून केलेल्या कृत्याला कुठल्याही प्रकारची सहानुभूती अथवा माफी नाही, म्हणून मी शिक्षा भोगून आलोय. ह्यापुढे असं कृत्य कधीही माझ्या हातून घडणार नाही. जॅकी चॅन आणि त्याच्या मुलाच्या ह्या कृत्याने जगापुढे एक समाजाप्रती असणाऱ्या जाणीवेचं उदाहरण स्थापित केलं. जॅकी चॅनच्या मुलाचं ड्रग्ज घेणं, जवळ ठेवणं आणि वाटप करणं समर्थनीय नाहीच, परंतु त्यानंतर त्याच्या वडिलांचं आणि त्याचे स्वतःचे ह्याला प्रतिसाद देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही कितीही मोठ्या बापाचे सुपुत्र असले तरी कायद्यापुढे सगळे समान असतात. ही भावना त्यांच्या कृत्यातून प्रदर्शित होते आणि म्हणूनच कदाचित त्यांच्या ह्या कृत्यामुळे का होईना अनेक तरुणांचं चुकीच्या मार्गावर जाणं थांबलंच असावं अशी वेडी आशा बाळगायला हरकत नाही. कारण आपण फक्त आशेवर जगणारी माणसं. पण हे छान छान आदर्श बिदर्श झालं विदेशात, आपल्याकडे काय? आपल्याकडे परवा एका राजकुमाराला ड्रग्ज घेतल्या बाळगले म्हणून पोलिसांनी पकडलं आहे, पण इकडे त्याच्याबद्दल सहानुभूतीची लाट आली आहे. लाट देशात हजारो वाईट घटना घडल्या पण तोंडातून एक शब्द न काढणारे आज बच्चा आहे. अजून काय तर त्याला मुद्दाम पकडलं. काही येडे पंखे तर त्याच्या घराबाहेर वी आर विथ यू किंग खान इन धिस टफ टाईम असं लिहिलेले पोस्टर्स घेऊन उभे आहेत. ड्रग्ज बाळगणे, सेवन करणे असे काय काय आरोप असलेल्या आरोपीचं पकडलं जाणं टफ टाईम असू शकतो. जर असेल टफ टाईम तर नक्कीच ह्या पोस्टरवाल्यांची पण एकदा चौकशी व्हायला हवी. कारण कदाचित हेच त्याला ड्रग्ज पुरवत असावे, नाही आपला एक संशय म्हणून म्हटलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक जण म्हणाला, आर्यन कशाला ड्रग्ज विकेल, त्याच्याकडे इतका पैसा आहे की तो ते क्रूज विकत घेऊ शकतो. अहो त्या जॅकी चॅनकडे इतका पैसा आहे तो ते म्हणत का काय त्याच्या सहित आर्यनच्या बापाला 4 वेळा विकत घेऊन 8 वेळा विकू शकतो, ते पण लॉसमध्ये. पण कदाचित आपल्या उपस्थितीमुळे कोर्ट आणि पोलिसांच्या कामावर परिणाम होईल म्हणून जॅकी चॅन आपल्या मुलाच्या केसच्या वेळी कोर्टात उपस्थित सुद्धा राहिला नव्हता. कारण होतं मुलाच्या हातून घडलेला असमर्थनीय गुन्हा. कोर्टात केस सुरू आहे, तुम्ही त्याला गुन्हेगार म्हणत आहात हे चुकीचे आहे असे म्हणणारे शाहरुखचे पंखे खूप आहेत. त्यांच्यासाठी मी कुठेही गुन्हेगार असा उल्लेख केला नाही. आणि आर्यन खानवरील गुन्हा अजून सिद्ध झाला नसला तरी त्याने ड्रग्ज सेवन केल्याचं मान्य केलं आहे आणि त्याने केलेल्या कृत्याचे समर्थन होऊ शकत नाही. आणि ह्याबद्दल त्यांच्या पिताश्रींची सामाजिक संदेश देणारी जॅकी चॅन सारखी कुठली प्रतिक्रिया सुद्धा आली नाही, म्हणून हा व्हिडिओ प्रपंच. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाचं, या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.